तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते. तर तशस्वी सिस्टर्स किचन मध्ये आज आपण एकाच बॅटर पासून झटपट नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी झटपट ब्रेकफास्ट कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. झटपट नाश्ता बनवण्यासाठी इथं मी एक काचेचं बाउल घेतलेलं आहे. त्यामध्ये एक मोठी वाटी रवा टाकून घेतलेला आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी टाकून एक छान असं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा हे मिश्रण मी चांगलं एकजीव करून घेणार आहे. हे बॅटर बनवण्यासाठी मी इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे. आता यावर झाकण ठेवून आपण 15 मिनटं ठेवून देणार आहोत. पहा आपलं बॅटर छान फुलले गेलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे. थोडंसं पाणी टाकून ह्या बेकिंग सोड्याला ॲक्टिवेट करून पुन्हा एकदा हे बॅटर मी छान फेटून घेणार आहे. या बॅटरमध्ये सोडा टाकल्यामुळे हे बॅटर एकदम फ्लफी तयार झालेलं आहे. आता आपण हे बॅटर 2 पोर्शनमध्ये डिवाइड करणार आहोत. त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आता निम्म मिश्रण आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता डिवाइड केलेल्या एका पोर्शनमध्ये आपण बारीक चिरलेला टॉमॅटो, बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी ओला वाटाणा, एक हिरवी मिरची बारीक चिरलेली, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपण हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेणार आहोत. आपलं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. आता मी मंद गॅसवर आपे पात्र गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आपे पात्राच्या प्रत्येक होलमध्ये मी एक एक थेंब कुकिंग ऑइल टाकून घेतलेलं आहे. त्या ऑइलला आता ब्रशच्या सहाय्याने सगळीकडे लावून घेणार आहे. मंद गॅसवर 5 मिनिट आपे पात्र गरम करून घेतल्यानंतर आपण जे सुरुवातीला तयार केलेलं प्लेन बॅटर यामध्ये टाकून घेणार आहोत. आपण आपल्या मुलांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे आपे एकाच वेळी करू शकतो. तर काही मी प्लेन आपे बनवलेले आहेत. आता काही भाज्या टाकलेलं आप्याचं मिश्रण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आपे पात्रात सर्व मिश्रण भरून झाल्यानंतर झाकण ठेवून आपण याला 2 मिनिट शिजवून देणार आहोत. 2 मिनिटानंतर चेक केले तर त्याची एक साईड छान ब्राऊन झालेली आहे. तर आपण सर्व आप्यांना आता पलटी करून घेणार आहोत. आपले सर्वच आपे एका साईडने छान ब्राऊन झालेले आहेत. आता पलटी करून आपण दुसऱ्या साईडने देखील छान ब्राऊन करून घेणार आहोत. दुसऱ्या साईडने देखील आप्यांना मी 2 मिनिट छान गरम करून घेतलेलं आहे. तर आपले आपे छान भाजले गेलेले आहेत. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. घरात खाण्यासाठी किंवा मुलांना टिफिन देण्यासाठी हा इन्स्टंट तयार होणारा आपला आप्यांचा नाश्ता तयार झालेला आहे. आता आपण दुसरा नाश्ता बनवणार आहोत त्याच बॅटरपासून. त्यासाठी मी तवा गरम करत ठेवलेला आहे. त्यावर मी एक 1/2 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि ते तेल ब्रशच्या सहाय्याने सर्व तव्याला पसरून घेतलेलं आहे. आता आपण भाज्या टाकलेलं जे मिश्रण तयार केलेलं होतं ते मिश्रण या तव्यावर मी छान पसरून घेतलेलं आहे. आता यावर झाकण ठेवून 5 मिनिट आपण हा उत्तप्पा शिजवून घेणार आहोत. तर आपला उत्तप्पा तयार झालेला आहे. आता आपण पुन्हा यावर 1/2 चमचा तेल टाकून प्लेन जे मिश्रण होतं ते मिश्रणाचं एक बेस तयार करून घेणार आहोत. 4 ते 5 चमचे हे बॅटर टाकून हे बॅटर आपण तव्यावर पसरवून घेणार आहोत. या बेसपासून आपण पिझ्झा बनवू शकतो किंवा असं देखील मुलांना आपण खायला देऊ शकतो. बॅटरला तव्यावर एकसारखं पसरून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून आपण 5 मिनिट याला शिजून देणार आहोत. तर पहा आपलं बॅटर, आपला हा बेस छान तयार झालेला आहे. आता पुन्हा एकदा 1/2 चमचा तेल टाकून आता तिसऱ्या प्रकारचा मी उत्तप्पा यावर बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी प्लेन मिश्रण तव्यावर टाकून घेतलेलं आहे. हे मिश्रण चमच्याच्या मदतीने मी छान पसरवून घेणार आहोत. प्लेन मिश्रण तव्यावर एकसारखं पसरवून झाल्यानंतर आपण यावर आपल्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता. तर मी या ठिकाणी बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे. बारीक केलेला कांदा यावर टाकून घेतलेला आहे.
त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर देखील यावर मी टाकून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही यामध्ये तुमच्या मुलांना जर हिरवी मिरची आवडत असेल तर ती देखील यामध्ये टाकून घेऊ शकता. गाजर देखील किंवा वाटाणा देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता. 5 मिनिट पा यावर झाकण ठेवून मी हा उत्तप्पा छान शिजून घेतलेला आहे. खूप छान असा आपला उत्तप्पा हा बनून तयार झालेला आहे. तयार केलेला हा नाश्ता मी माझ्या मुलांना अशा प्रकारे टिफिनमध्ये पॅक करून देते. यामध्ये मी हिरवी चटणी आणि आप्पे भरून दिलेले आहेत. तयार केलेला उत्तप्पा मी घरीच नाश्त्यासाठी टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह केलेला आहे. आता प्लेन बनवलेल्या बेसवर आपण हेल्दी असा पिझ्झा बनवणार आहोत. त्यासाठी मी हा प्लेन बेस घेतलेला आहे. त्यावर 1 चमचा टोमॅटो सॉस टाकून तो या बेसला सर्व बाजूने लावून घेणार आहे. सॉस लावून झाल्यानंतर आपण यावर बारीक कट केलेला कांदा टाकणार आहोत. कांदा टाकून झाल्यानंतर आपण बारीक कट केलेला टोमॅटो देखील यावर टाकून घेणार आहोत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शेव टाकून आपण या पिझ्झाला डेकोरेट करून घेणार आहोत. आपला पिझ्झा बनून तयार झालेला आहे. आता पिझ्झा कटरच्या सहाय्याने मी या पिझ्झाला कट करून घेत आहे. हेल्दी आणि झटपट बनणारा हा पिझ्झा देखील आपला बनून तयार झालेला आहे. तर मी अशा प्रकारे टिफिनमध्ये माझ्या मुलांना हा पिझ्झा पॅक करून देत असते. तुम्हाला ह्या झटपट बनणाऱ्या टिफिन आणि नाश्त्याच्या रेसिपी कशा वाटल्या त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.